हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या मनापासनं स्वागत मी राहुल सर आज तुमच्यासाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण काल सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला जी सेट परीक्षा झाली त्याचा रिझल्ट काल लागलेला आहे बरेचसे विद्यार्थी त्याच्यात क्वालिफाय झालेले आहे आणि बरेचसे विद्यार्थी दुर्दैवाने क्वालिफाय होऊ शकले नाही तर जे विद्यार्थी क्वालिफाय झाले सर्वात पहिले तर त्यांना ग्लोबल ऑनलाईनच्या संपूर्ण टीमकडनं हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन हार्द हार्दिक अभिनंदन पण आता आपण त्यांच्यासोबत डिस्कशनवर येऊ की ज्यांचं सेट काही कारणाने क्वालिफाय होऊ शकलं नाही तर सर्वात पहिले तर काल तुमचा रिझल्ट आला असेल आणि रिझल्ट जो आहे याची फ सर्वांना खूप टेन्शन असते प्र खास करून प्रिपरेशनपासनं रिझल्ट येईपर्यंत आता रिझल्ट तर आला आणि रिझल्ट आल्यावर तुम्ही रिझल्ट पाहिला असेल आणि रिझल्ट पाहिल्यावर तुम्हाला फार वाईट वाटलं असेल कारण तुमचा रिझल्ट जो आहे ज्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला त्यांनाचा आनंद झाला तो भाग वेगळा पण ज्यांचा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे नकारात्मक परिणाम आलेला आहे जे विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकले नाही यांचा रे यांना फार वाईट वाटलं आणि ते वाईट वाटणं स्वाभाविक होतं कारण काय आहे हे वा वाईट, वाईट वाटणं जे आहे याला तुम्ही काय आहे हे तुमचे एफर्ट्स केले होते तुम्ही जे होते एफर्ट भरपूर एफर्ट्स केले होते फक्त काय झाले की तुम्ही जे एफर्ट्स केले ते किंचित काय झाले वेस्ट होऊन गेले कारण ते तुमच्या हो हो रिझल्टसोबत जे आहे हे मॅच होऊ शकले नाही मॅच होऊ शकले नाही याचा अर्थ काय आहे कारण तुमचे जे एफर्ट्स आहे हे याचा अर्थ तुमचे एफर्ट्स पूर्णपणे वाया गेले असं नाही आहे आता फक्त तुम्हाला ती गॅप पकडायची आहे हे क का, काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतो पण वाईट वाटतं वाट आणि आम्ही तुमच्या तुमची जी मनोस्थिती आहे सध्या ती आम्ही फील करू शकतो कारण आम्ही ही फेलियर फेस केलेला आहे एक लहान मुलगा जेव्हा ओ चालणं शिकतो तेव्हा तो, ते तो खूपदा पडतो याचा अर्थ तो चाल चालतच नाही असं नाही आहे पण ती तर नॅचरल गोष्ट आहे पण आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी माझा एक फ्रेंड होता तो बी बीला होता आणि बीईच्या प मिस्टरमध्ये असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एक मशीन ड्रॉइंग त्याचा विषय जो आहे तो बॅक राहून गेला आता तो बॅक राहून गेला तो निघूनच नाही राहिला निघूनच नाही राहिला निघूनच नाही राहिला शेवटी जे आहे मी फर्स्ट अटेम्प्टनंतर त्याला विचारलं की का बरं काय झालं म्हणे मी का नाही निघून राहिला तू काय काही दुसरं का, का, का नाही करत म्हटलं पण त्यांनी मला एक जे उत्तर दिलं ना ते मला माझ्यासाठी फार इन्स्पिरेशनल होतं की माझ्या नशिबात म्हणे देवानी फक्त बी नाही लिहिलं आहे माझ्या नशिबात देवानी बीपेक्षाही मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिल्या आहे माझं पलीकडे एम बी आय होईल मी मोठ्या कंपनीत जॉबही करेल आणि ट्रस्ट मी त्यांनी नुसतं या मशीन ड्रॉईंग काढायला चार अटेम्प्ट दिले चार चौथ्या अटेम्प्टमध्ये त्याचं क्वालिफाय झालं आणि क्वालिफाय होल्यावर आता तो मोठ्या कंपनीत जी आहे हे, हे जॉबही करत आहे तर या काय आहे लाईफ ही क खूप मोठी गोष्ट आहे आणि ही एक्झाम जी आहे याच्यात मेहनत जरी आपण भरपूर केली तर याचा रिझल्ट जो आहे हा एक छोटीशी गो गोष्ट आहे कारण हे प फेलियर आणि आहे हे तर सुरूच राहतं पण आता जर तुम्ही हे समजत आहे की ब आम्ही तर हारलो बा आम्हाला कारण ही काही रेस नाही आहे ही जिंकणं हारणं मला कची गोष्ट नाही आहे जर तुम्ही हे क आज सपोज कुठे ना कुठे आपल्याला हे करत आहे म्हणजे हारल्यासारखं फील करत आहे मग तर तुम्ही हारले आहे पण जर तुमच्या याच्यात मनात हे आहे की आपल्या विजन आहे की आम्हाला पलीकडे चांग मोठ्या का युनिव्हर्सिटी असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे चांगलं युनिव्हर्सिटीतनं पी ए पी एच डी करायचं आहे तर हे सगळे जे गोल्स आहे तुमचे याचा अर्थ काय आहे की तुम्ही म आपल्या प्रिपरेशनला घेऊन खूप सिरियस सिरियस आहे आणि तुम्ही हे अचीव करालच कराल कारण जो प पर, जोपर्यंत आदमी विश स्वतःचं विजन नाही बनवत तो काही करू नाही शकत पण विजन एकदा जर डिसाईड असलं का तर आपण इझिली आपल्या गोलला जे आहे हे अचीव करू शकतो कारण से तुमचं जे विजन आहे असिस्टंट प्रोफेसर किंवा पलीकडे आपल्या नावासमोर डॉक्टरेट लावणं तर हे काय आहे हे विजन आहे पण ही सेट एक्झाम जी होती ही काय नुसती एक गोल होती जी काही कारणाने आपल्याला आपण अचीव करू शकलो नाही याचा अर्थ असा नाही का की तुम्ही ती अचीव करूच शकत नाही नाही असं नाही आहे तुम्ही ती अचीव जी आहे ही करू शकतो प्रत्येक प माणसाचा जो आहे एक टाईम येतो प्रत्य सर सर्वांची आपली आपली वेळ येते आणि त्या त्यावेळी जो आहे तो सूर्य जो आहे तो इतका चमकतो की समोरचा माणूसही त्याला पाहून दंग राहून जातो तर आता जर तुम्ही हे म म्हणत आहे की आमचं दोन मार्कांनी राहिलं चार मार्कांनी राहिलं तर आता तुम्ही हे म पलीकडचा विचार करा की येणारे जी सेट एक्झाम येईल से सेट दोन हजार चोवीस तर याच्यात तुम तुमचं जे मार्क आहे ते कट ऑफपेक्षा वीस तीस मार्क मी जास्ती आणील असं सकारात्मक विचार करा तर हे ये तुमच्याकडे येईलच कारण प्रत्येक लाईफमध्ये प्रॉब्लेम्स भरपूर असतात तुम्ही जर नुसते प्रॉब्लेमकडे पाहाल नुसते जर प्रॉब्लेमकडे पाहत राहाल तर तुम्हाला सोल्युशन पर सोल्युशन जे आहे हे दिसणारच नाही प सपोज जे विद्यार्थी आज जे आहे हे पास आ, पा सेट एक्झामला क्वालिफाय करू शकले नाही तर याच्यासमोर काय आहे की हे ब आम्ही तर कर शकलो नाही आमच्या नशिबात सेट नाही आहे बेटा लाईफमध्ये काहीही करा फ, फक्त जे गिवअप आहे म्हणजे दे सोडून देणारं जे ॲटिट्यूड आहे हे सोडून द्या सिव गिवअप जे आहे कुठल्याही परिस्थितीत करायचं नाही कर, कारण ज ज्या अर्थी तुम्ही लहान असताना चालता खाली पडून जर उठले तर आ आज तुम्ही चालू शकत आहे आज तुम्ही या एक्झामला टार्गेट करण्याची हिंमत मिळवलेली आहे तर या एक्झामला आपल्याला सोडायचं तर मुईच नाही आहे आपलं जे ड्रीम आहे याला आपल्याला अचीवच करायचं चा आहे चाटी कितीही आपल्याला हर्डल फेस करावं लाग कारण तुम्ही जर असं समजता की से ते सेट तेवीस आपण काही कारणाने क्वालिफाय करू शकलो नाही तर आपले वेस्ट होऊन गेले अरे बाबा अनुभव तर आला ना आता तुम्ही एक छोटीशी गोष्ट करा आता तुमच्याकडे जे विद्यार्थी सगळेच विद्यार्थींकडे दोन सिच्युएशन आहे एक तर तुम्ही जी परिस्थिती होती त्याला ब्लेम करत राहा किंवा एक स्वतःचं विश्लेषण करून घ्या म्हणजे स्वतःचं जे पेपर असेल तुमचा जो एक्झामचा जो पेपर आहे पेपरच्या हार्ड कॉपी फॉर्च्युनेटली तुमच्याकडे आहेच याचं काय करा एक ॲनालिसिस करून घ्या ॲनालिसिस करून घ्या की तुम्ही कुठे कुठे चुकले आता काही भाग असतील जे तुम्हाला आले नसतील सपोज डीआय आहे आता डी आय कोणी लास्ट मुमेंटला प्रिपेअर करत असेल तर डी आय त्याचा स्ट्रॉंग बनला नाही तर तो, तो भाग विकता पण जर समजा तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूड जे तुम्हाला खूप चांगल्याने येतात तुम्ही जर त्याचेच प्रश्न चुकवले आहे त्याचा अर्थ काय तुम्ही आपले मार्क स्वतःच घालवले आहे तर असा आपल्याला जे सिली मिस्टेक्स आहे कारण जोपर्यंत तुम्ही हे ॲक्सेप्ट नाही करणार एक जर मी खाली पडलो किंवा मा मी खाली पडतो आहे हे जर ॲक्सेप्ट जोपर्यंत तो लहान मुलगा करत नाही तोपर्यंत तो काय तो आपल्या का पलीकडच्या जीवनमध्ये चेंज आणू शकत नाही म्हणजे चालणं चा पलीकडचं चा चा चालणं तर दूरची गोष्ट तर सर्वात पहिले हे ॲक्सेप्ट करून घ्या की बाबा आपल्या हातून कुठे ना कुठे चूक चूक झालेली आहे तर ह्या चुकाला शोधून त्या चुकाला आपल्याला आपल्या सक्सेसमध्ये जे आहे आपल्या सक्सेसमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे कारण आज जर तुम्ही समजून जाल की माझ्याच्यानी होत नाही तर मग तर आयुष्यात कधीच नाही होणार पण जर आता तुम्ही हेच आपल्या मनात आणता की काही नाही सेट तेवीस नाही झाली काही नाही होत सेट चोवीसमध्ये तर मी भरपूर मार्क मिळेल आणि चांगले रँक ही घेईल तर आज मी तुमच्या स सोबत जे आहे हे शेअर करतो आहे की आपल्याला कुठल्याही हालतीत निगेटिव्ह व्हायचं नाही आहे आपल्या मला सतत आपलं ॲटिट्यूड जे आहे हे पॉझिटिव्हच राहायचं आहे कारण डोळ्यासमोर जर आवरण न, न नकारात्मक आवरण धरून ठेवलं तर पलीकडची येणारी सक्सेस जी आहे ही तुम्हाला दिसणारच नाही प म्हणून हे आवरण हटवा स्वतःचं मन सकारात्मक करा आणि एक्झामसाठी झिरोपासनं प्रिपेअर करणं जे आहे हे कठीण तर भरपूर आहे हे आम्हालाही क समजतं पण थोडीशी हऊ हऊ चालना द्याल तुम्ही तर तुम्ही या एक्झा येणाऱ्या एक्झाममध्ये यश तर नक्कीच मिळून घ्याल सेट दोन हजार चोवीस ची पेपर वनची जी बॅच आहे पाथ जुलाई पस्ना होता है। पाथ जुलाई पस्ना ही पाच जुलैपासून सुरू होत आहे पाच जुलैपासून इथे नवीन बॅचेस सुरू होतील तर हा आम्ही तुमच्यासाठी कंप्लीट कोर्स आणलेला आहे ज्याच्यात आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील कंप्लीट सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर्स मिळतील सर्व युनिट्सवर चाळीसपेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला सरावसाठी मिळतील लास्ट दहा इयर्सचे पी वाय क्यूज कम्प्लीट नोट्स आपल्याला मिळतील आणि जो कंटेंट आहे तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला दिला जाईल तर हा कोर्सची जी जी फी असं आहे ती तीन हजार रुपये आहे पण वीस पर्सेंटचा डिस्काउंट करून हा तुम्हाला चोवीसशेलाच उप उपलब्ध आहे तर तुम्हाला ऑ ॲप ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचा आहे स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन इझिली तुम्ही कोर्स सर्च करून बाय करू शकता किंवा खाली दिलेल्या दोन नंबरवरतीही आपण संपर्क करू शकता आपल्याला इझिली बाय करता येईल याच्या व्यतिरिक्त एम एस सेट दोन हजार चोवीससाठी पेपर टूच्याही बॅचेस पाच जुलैपासून सुरू होऊन जातील ज्याच्यात आपल्याला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स कंप्लीट सिलेबसचे नोट्स मॉक टेस्ट सरावसाठी नंतर पी वाय क्यू स्पष्टीकरणचा मिळतील आणि कंप्लीट पेपर वन जे आहे हे पूर्णपणे मेल पेपर टू जर आपण घेता तर तुम्हाला पेपर वन थ्री मेल पेपर टूमध्ये आपल्याकडे कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स हिस्ट्री मराठी कम्प्युटर सायन्स आणि केमिस्ट्री या सगळ्या विषय जे आहे हे उपलब्ध आहे आणि आता तर पेपर टू जे आहे हे पूर्ण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये राहणार आहे तर कोर्सची फी आहे दहा हजार पण वीस पर्सेंटचा डिस्काउंट करून हा तुम्हाला आठ हजारालाच उपलब्ध राहील याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे ॲप डाउनलोड केल्यावर स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन जो कोणता तुमचा पेपर टूचा विषय आहे हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे ते सर्च टॅबमध्ये सर्च करून याच्यानंतर इथे तुम्हाला पेमेंटची ऑप्शन येईल जिथे तुम्हाला पेमेंट फीज जी आहे ही पेमेंट केल्यावर सर्व कंटेंट जे आहे याचा ॲक्सेसही मिळेल आणि रेग्युलर ज्या लाईव्ह क्लासेस आहे त्या तुमच्या पाच जुलैपासून सुरू होऊन जातील तर काही अडचण आली तर खाली दिलेल्या दोन नंबरवर संपर्क करा सो so, आता आय होप तुम्हाला थोडं लाईट फील होत असेल मन तुमचा हलका वाटत असेल सो so, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या That's all for today's video. Thank you. Bye.